केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, हे उक्ती कृतीत उतरवणारे विजय जाधव यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विजय जाधव हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे संस्थापक आहेत. त्यांनी नुकतीच वयाचे 75 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्तानं आणि समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजय जाधव यांचा शनिवारी 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता भव्य नागरिक सत्कार सोहळा करण्यात येणार आहे. अंधेरीतील कर्मवीर क्रीडा संकुलाच्या भव्य प्रांगणात हा भव्य सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती असेल. आणि या संदर्भात विजय जाधव यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी प्रतिभा घडशी यांनी, पाहूया. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या केंद्रातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या केंद्राचे संस्थापक विजय जाधव आता आपल्यासोबत आहेत. त्यांनी नुकतीच वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि त्यानिमित्त त्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, तुमचं अभिनंदन की तुमचं आता अमृत महोत्सव वर्ष साजरं करणार आहेत. नुकतीच तुम्ही 75 ही पूर्ण केलेले आहे. एकंदर काय सांगाल या विषयात, तुम्ही एकंदर केलेलं सामाजिक कार्य या संदर्भात तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे हे जे आंबेडकरी चळवळीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं एक केंद्र नाही असं आम्ही केंद्र आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून हे केंद्र मी स्थापन केलेलं आहे. मी मुंबईमध्ये काम करत असताना मी पाहिलं की समाजाचे आंबेडकर भवन जर सोडलं तर अशी एक वास्तू नव्हती आणि दुसरी वास्तू होती ती बौद्धजन पंचायत समितीची होती, ती भोडेवाड्याला होती. भोईवाड्याची वास्तू अत्यंत छोटी होती, पण आपल्या समाजात आमच्या समाजात आंबेडकरी समाजाचं एखादं चांगलं भव्य दिव्य वास्तू असावी आणि तिथं बाबासाहेबांचं नाव असावं आणि कर्मवीर दादासाहेबांचंही नाव असावं म्हणून गुरु शिष्यांचं नाव असावं म्हणून ही प्रेरणा आम्ही त्याच वेळेस घेतली. आम्ही जे केलेलं आहे हे पुढच्या पिढीनं पुढे येऊन करायचं आहे, कशाची अपेक्षा न करता. बाबासाहेबांचंच वाक्य आहे की माझा मी समाजाचा गाडा इथपर्यंत आणून ठेवलेला आहे, तो मागे जाऊ देऊ नका, पुढे न्या. गरीब विद्यार्थ्यांसाठी मागासवर्गीयांसाठी स्वतःचं असं इंजिनिअरिंग कॉलेज असावं की जेणेकरून ती मुलं तिथे शिकतील आणि आपल्या पायावर उभं राहतील. अनिल निर्मळ सह प्रतिभा घरशी, जय महाराष्ट्र, मुंबई.